बाप्पा सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बार्शी टाकळी तालुक्यातील दगड पारवा या ठिकाणी क्रीडा संकुलात नवचषक महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। 12 जानेवारीपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत कबड्डी क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाले होते। यावेळी जय जगदंब क्रीडा मंडळ दगड पाडवा व श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा गांधीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्यानंतर या ठिकाणी स्पर्धात पाहण्याकरता जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मैदानाभोवती बांबूंपासून 3 गॅलरी देखील बांधण्यात आल्या होत्या। क्रीडाप्रेमी त्यावर बसून खेळण्याचा आनंद लुटत व्यस्त असतानाच मैदानाच्या पूर्वेला बांधण्यात आलेली गॅलरी अचानक कोसळली, त्यामुळे त्यावर बसलेले शेकडो नागरिक एकमेकांवर कोसळले, त्यात सुमारे 20 जण जखमी झाले। गॅलरी क्षमतेपेक्षा जास्त नागरिक बसल्यानं बांबू आणि लाकडी खांबांना एवढ्या नागरिकांचं वजन पेलताना आल्यामुळे एकामागून एक लोक जमिनीवर पडले। यामुळे या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा संकुलात एक मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। घटनेची माहिती बार्शी टाकळी व दगड पाडवा येथील नागरिकांना मिळतात। घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे। जखमींमध्ये केशव जाधव, माधव राठोड, महेश राठोड, कुकडा गवई, संतोष पवार, ओंकेश्वर पांडे, श्रीराम चव्हाण, गणेश जाधव, बाबूराव अंधारे, उल्हास चव्हाण, संजय राठोड, ताराचंद राठोड, ऋषिकेश क्षीरसागर, आकाश शिरणे यांचा देखील समावेश आहे। सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरता अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे। जागर जनसंघसाठी प्रतीक कुरेकर, अकोला।